नमस्कार. प्रुडंट मीडियाच्या हॅलो करिअर या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे स्वागत. संत ज्ञानेश्वरान आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या संदर्भात पसायदानान म्हटलं, आणि ग्रंथोपकजीवी विशेष लोकी इजे दृष्टांदृष्ट विजय होवोजी. हाचो अर्थ असो की जे मनीस ग्रंथांक पुस्तकांक आपल्या जीवनाचो भाग करतात, तांकां जीवनातल्या सगळ्या स्तराचेर आणि सगळ्या प्रसंगाचेर विजय प्राप्त जाता. आता हे त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी विषयी जरी म्हटलं असत, तर हे प्रत्येक बऱ्या ग्रंथाच्या संदर्भात ही गजल लागू पडटा. आणि ही ग्रंथ आमच्या पर्यंत पावपाचे महत्त्वाचे काम लायब्ररी करता, आणि जो घटक ते ग्रंथ आमच्या पर्यंत पावयता त्याका म्हणतात लायब्ररियन. आणि आयचो विषय असा करिअर इन लायब्ररी सायन्स. आणि या विषयी मार्गदर्शन करपाक आमच्या मध्ये असतात सेंट्रल लायब्ररीचे कृष्णदास सामा, लायब्ररीचे क्युरेटर कार्लोस फर्नांडीस सर. सर, स्वागत तुमच्या या कार्यावळीत. सर, आम्ही असं ऐकलं की सेंट्रल लायब्ररी जी आम्ही आज कृष्णदास श्यामा वाचनालय म्हणून आम्ही ओळखतात, ती सेंट्रल लायब्ररी असली आणि आशियातली पहिली लायब्ररी अशी एक त्याची नामना असतात. आणि त्याचबरोबर फक्त पहिली लायब्ररी नाही, तर आयच्या काळात त्याचे रूप इतलं बदललं की आशियातली एक बऱ्यातली बरी लायब्ररी म्हणून ती ओळखतात. तर ह्याचे एक वेगळेपण किती आहे या सेंट्रल लायब्ररीच्या? गोव्याची सेंट्रल लायब्ररी 1832 सुरू झाली आणि तोपर्यंत ती आजपर्यंत तिचे डेव्हलपमेंट जायत गेला. आणि 62 उपरांत तिचे नाव आम्ही सेंट्रल लायब्ररी केले. पहिली पब्लिक लायब्ररी असली, आता ती सेंट्रल लायब्ररी वळखतात. आणि 1912 सन आम्ही तिका कृष्णदास श्यामा गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी अशी वळखतात. पहिली आमचे कडेन जागा नसले कारणान थोडी सेक्शन असली. आता आमचे कडेन 6 मजली बिल्डिंग असा, मजली मेहनत असा, आणि तातून आम्ही सगळे तरेची सेक्शन तयार केल्यात, जी भुरग्यांक ती, जाणट्यांक ती, शिक्षण तज्ञांक ती, इलिटरेट लोकांक, ही सगळी सेक्शनां थंय तयार आसात. ओके. आनीक पयली म्हटल्यार आमची सगळीं मॅगझिन्स जी नियतकालिकां लागतात, न्यूजपेपर्स लागतात, मागीर मेंबरशीप कोणाक जाय पडटा, मागीर बूक इश्यू घेवपाचे दिवपाची बुकां आसात थंय ते मांडून दवरलीं आसात. दुसरी म्हटल्यार आमी सगळीं बुकां जी भुरग्यांक लागतात, किड्स सेक्शन, थंय 20,000 पुस्तकां आसात आनी 30 मॅगझीन आसात भुरग्यांक. प्लस थंय आमी भुरग्यांक इंटरनेट दवरला आणि ऑडिओ व्हिज्युअल एक रूम केला, भुरग्यांक कॅसेट्स ऐकूंक मेळटा, तशें पळोवंक मेळटा, जेंचे प्रोनाऊन्सिएशन वाढूंक शकता. तशेंच तशेंच आमी भुरग्यांक एक हॉल मेंटेन केला, थंय आमी भुरग्यांची फिल्मां, तशें 2,000 सुमार शिडिरम आसा आमचे कडेन, तातूंत आमी भुरग्यांक छोटा भीम म्हणा, नाजाल्यार मालगुडी डेज, इन्वेन्शन्स ही कशी जालीं ते आमी दाखयता. तशेंच दुसरें म्हटल्यार आमकां इंटरनेट ब्राउजिंग सेंटर म्हणाला आम्ही, ते आम फक्त दार लहान भुरग्याच्या ह्याच्या संदर्भात माका जे जाणवलं वैशिष्ट्य म्हणजे अशी रचना केल्या की खंयच्याय भुरग्याक, म्हणजे जका तो वाचपाक येऊ ना, पण ते भुरग्याक आयल्या उपरांत थंय बसिनशे दिसतले, कारण ते भुरग्याक आवड लागची अशे एक रचना केली. थंय आम्ही मॅप्सूय दवरल्या, ओल्ड मॅप्स असा, कार्टोग्राफिक मॅप्स, तशेंच मॉडर्न मॅप्स, म्हणून 400 मॅप्स थंय आसा जे भुरग्यांक पळोवंक शकता. ओके. ताचे उपरांत तिसरे म्हटल्यार सगळीं बुकां जी तुम्ही मेंबर जाले म्हणटरी गारोवर मेळटा. ओके. कोंकणी, हिंदी, मराठी आनी इंग्लीश, कोणी जर मेंबर जाता ताका ती बुक त्या बुका वयली त्या मजल्या वयली व्हरूंक मेळटा. चवथो, पांचवो आनी स मजलो आमी फक्त रेफरन्स म्हण दवरला. पण ताचे तिनूय रेफरन्स तितूनय विभाग आसा, खंयची खंयची तातूंत रेफरन्सान विभाग आसा. चवथे म्हटल्यार कोण रिसर्च म्हण करतलो, इंडो पोर्चुगीज रिसर्च, गोवा रिसर्च, रिसर्च ऑन विलेजीस ऑफ गोवा, हो सेक्शन मेंटेन केला, म्हणजे गोवा सेक्शन. तातूंत सगळीं जी गोंयांत पुस्तकां पब्लीश जाल्यांत आयज पर्यंत ती एक कॉपी थंय आसताच. अच्छा. आनी कोणाकय थंय जाय जाल्यार आमी स्कॅन करून दिता, झेरॉक्स थंय मेळना, कित्याक ती झेरॉक्स म्हणल्यार ती पिड्ड्यार जाता बुकां, हय, म्हणटकच आमी ती फक्त स्कॅन करून दिता. अशी कितली पयलींची बुकां थंय आसात जे आमचे कडेन आसात ते पर्यंत, म्हणजे पब्लीश जाले ते पर्यंत आयज पर्यंत आसा. ओके. म्हणजे गोव्यात पहिली पासून जी पब्लीश झाल्या ते आज पर्यंत. आणि फिफ्थ फ्लोर सगळे रेफरन्स बुक जी भुरग्यांक पहिले ते पोस्ट ग्रॅज्युएट लेवल लागता ती रेफरन्सां दवरली, एनसायक्लोपिडिया म्हणा, ज्ञानकोश म्हणा, विश्वकोश म्हणा, हे सगळे थंय आसा. ओके. तशेंच एक थिंग सेल केला आमी, कशें जे कंप्युटर एग्जाम सेल, भारतांत जितले एग्जाम जाता कंप्युटर एग्जाम, तो त्याच तरेची सगळीं बुकां थंय आसा. म्हणजे सामके बँकिंगाचे, बँकिंग म्हणा, जी सेट म्हणा, जी टॉफेल, जी आर सेट नेट, सगळीं बुकां थंय आसा. ओके. फक्त ती म्हणून रेफरन्साक दवरल्या, कोण जाल्यार सगळी फोटोकॉपी करून व्हरूंक शकता. ओके. सर, एकंदर म्हणजे लायब्ररी आसा तिचो वाठारूय व्हडलो आसा, आणि तुम्ही म्हटले तसे वेगवेगळे विभाग आसा भितर, म्हणजे पुस्तकात ना तर ऑडिओ व्हिज्युअल हे आसा, हे सगळ्या लायब्ररीचे वर्किंग कसे झालं, म्हणजे त्याचे स्ट्रक्चर कसं आसा?
लायब्ररी सकाळची 9 सुरू जाता आणि 9 ते 7:30 पर्यंत लायब्ररी चालता सोमवार ते शुक्रवार शनिवार आयतार 9:30 ते 9:45 आणि सगळे फ्लोराचे एक एक इंचार्ज असा आमचा जो सगळे क्वालिफाईड असा ते जे पोस्ट ग्रॅज्युएट लायब्ररी सायन्स केले आमचे स्टाफ असा जे कोणाक हेल्प जाय पडटा ते त्यांच्या कडल्यान त्यांना मेळटा ओके आणि सगळे स्टाफ आमचा ते त्या फिल्डान जाणकार असा ओके सर आम्ही त्या लायब्ररी विषयीच म्हणजे हो आम्ही मूळ विषयाकडे येऊयास पण एक वेगळी संकल्पना तुम्ही राबवला की ज्या भुरग्याक अभ्यास करपाक जाय त्या भुरग्या खातीर एक 24 वरां तो थंय ज्याच्याकडे जागो ना घरा कडे असो भुरगो थंय वचून अभ्यास करू शकता त्या संदर्भात मात्शें सांगा आम्ही एक सेक्शन तयार केला म्हणजे रिसर्च स्कॉलर्स क्युबिकल्स त्यातून एक 9 सेल तयार केले आम्ही 9 कंपार्टमेंट तयार केला आणि तातून सगळं असा कम्प्युटर असा इंटरनेट असा मागीर एसी असा वॉशरूम फॅसिलिटी असा म्हणजे तो बुकान तो बुक तो सेल भाड्याक घेवचो रेंटाक घेवचो रेंटाक आम्ही 1,000 रुपया चार्ज करतात पर मंथ तिसऱ्या मजल्या असे 9 क्युबिकल आमचे कडेन असा आणि कोणाक तर जाय ते त्यांनी तो पहिलं बुकिंग करून घेवचो आणि तो फ्लेक्सिबल हवास म्हणजे केन्नाय यो केन्नाय वस रातचो चालू असता सॅटर्डे संडे चालू असता हॉलिडेज चालू असता ओके त्याका आम्ही स्पेशल आयडेंटिटी कार्ड दिता आणि सेक्युरिटी वेळार सुटता त्यांना पण तो जेव्हा लायब्ररी बंद सुद्धा असता त्यांना येऊन मेळटा त्याला कार्ड दिले असता आम्ही आणि ती त्याला सेपरेट आम्ही वाट दोल्या ओके आणि भुरग्यांक खातीर अभ्यास करपाक भुरग्यां खातीर आम्ही स्टडी रूम म्हणून केला सो भुरग्यां घराकडे डिस्टर्बन्स असता त्यांना त्यांची बुकां घेऊन येऊन त्यांनी थंय बसचे आणि रातचे 11 पर्यंत चालू असता ओके म्हणजे ताका काही मेंबरशिप आणि त्याची ओन बुक स्टडी रूम असे म्हणून तयार केला आम्ही ओके सर आम्ही मूळ विषयाकडे येऊया समजा एखाद्या भुरग्याक हे लायब्ररी सायन्सात येऊक जाय म्हणजे आम्ही पळतात की खंयच्याय कोर्सचे डिप्लोमा असतात डिग्री कोर्स असतात सर्टिफिकेट कोर्स असतात लायब्ररी सायन्साक जर भितर क्षेत्रात येऊक जाय जाल्यार पहिली बेसिक कोर्स खंयचो असा सर्टिफिकेट कोर्स की डिप्लोमा कोर्स पहिलं गोयात बेसिक कोर्स असतो सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी सायन्स ओके सध्याक फादरांगदार कॉलेज पिलार तो चलयता आणि एव्हरी इयर तो एप्रिलात सुरू जाता ओके ताका क्वालिफिकेशन लागता 12वी खंयची स्ट्रीम हय 12वी ताका स्ट्रीम लागता आणि फर्स्ट अटेम्प्ट ओके फर्स्ट अटेम्प्ट पास जावपाक जाय आणि 12वी सेक्शन कमीत कमी अशें कितले सीट आसता थंय सगळेच मॅक्झिमम 40 सीट असता अच्छा 40 सीट्स फर्स्ट कम फर्स्ट सर्व आणि सर्टिफिकेट कितल्या वर्षाचो कोर्स 4 महिन्याचो कोर्स 3 महिने थिअरी 1 महिने इंटर्नशिप इंटर्नशिप आणि बेस्ड ऑन गोवा युनिव्हर्सिटी सिलेबस बट सिलेक्शनचो क्रायटेरिया किती असतो फर्स्ट कम फर्स्ट सर्व आणि मेरिट सर्टिफिकेट कोर्स चले मागीर डिप्लोमा डिप्लोमा गोयात सध्या खंय ना ओके मागीर असतो तो डिग्री कोर्स डिप्लोमा खंय असा पण गोव्यात नसलो तरी डिप्लोमा चढ करून भारतात ना पहिले चलतालो बंद केला तर डिग्री घाल संपतोच ओके डिग्री कोर्स करतले जाल्यार यू हॅव टू बी ग्रॅज्युएट म्हणजे खंय तर तुम्ही ग्रॅज्युएट असपाक जाय खंयचे आर्ट्स कॉमर्स सायन्स खंयची स्ट्रीमींग ग्रॅज्युएट असपाक जाय आणि मागीर तो एक वर्षाचो कोर्स असता लागी म्हणटा आमकां तो गोवा युनिवर्सिटीन आसा ह्या वर्सा सुरू लास्ट इयरसून सुरू केला ओके आणि ह्या वर्सा ते मास्टर इन लायब्ररी सायन्स करपाचे आसा ओके दुसरे आमकां गोंयकारांक लागीं म्हणल्यार मँगलोर युनिवर्सिटी कर्नाटक युनिवर्सिटी राणी चंदम्मा युनिवर्सिटी ओके बेळगाव देन कोल्हापूर युनिवर्सिटी शिवाजी युनिवर्सिटी कोल्हापूर पुणे युनिवर्सिटी आणि मुंबई युनिवर्सिटी हे आम गोंयकारांक लागीं ओके जे वचून थंय करू शकता ते फूल टायम रेजिडेन्शियल कोर्स तो थंय रावचे पडटा ओके रेगुलर कोर्स आणि गोवा युनिव्हर्सिटीन सुद्धा तशी सोय आसा रावपाची ना गोवा युनिव्हर्सिटीन हॉस्टेल्स कमी असल्या कारणान तो वचपाक येवपाक परवडटा ओके सर एकंदर आमच्या आम्ही सर्वसामान्यांक एक कुतूहल असता की लायब्ररी सायन्स हाचे अभ्यासाचो जो अकॅडमीक असता ते स्वरूप किती असतं म्हणजे लायब्ररी सायन्स सब्जेक्ट असतात लायब्ररी सायन्स कोर्सात 9 सब्जेक्ट असतात पहिले हिस्ट्री लायब्ररी अँड सोसायटी दुसरं लायब्ररी मॅनेजमेंट तिसरं क्लासिफिकेशन थिअरी चौथं क्लासिफिकल प्रॅक्टिकल मागीर 5 कॅटलॉगिंग थिअरी सो कॅटलॉगिंग प्रॅक्टिकल मागीर ऑटोमेशन इन लायब्ररीज अँड मॅनेजमेंट इन लायब्ररी असे करून 9 पेपर सगळे असतात 100 मार्कांचे पेपर असतात ओके आणि ती प्रॅक्टिकल 2 असतात कॅटलॉगिंग प्रॅक्टिकल म्हणून आणि क्लासिफिकेशन प्रॅक्टिकल म्हणून ओके सगळे 900 मार्कांचे पेपर असतात हे डिग्री मिळेल पोस्ट ग्रॅज्युएशन इट हायर वर्जन ऑफ वॉट यू हॅव लर्न प्रिवियसली असे ओके आणि रिसर्च रिसर्च करतले जाल्यार पहिले तर एम फील करचो पडटा नाल्यार तुवें नेट सेट एक्झाम पास जावपाक जाय नाल्यार एंट्रन्स नॉर्मल आमी एम कॉम किंवा एम एस सी पळयतात तशेंच लायब्ररी सायन्सान आसा की ताच्या उपरांत तुमी जर गेले जाल्यार सेट नेट करून सेट नेट करून बरो पोस्ट आनी गोंयान खूब वाव आसा जो मास्टर करून नेट पास जाल्लो स्टुडंट आमकां मेळना सद्या ओके ताका खूब डिमांड आसा ओके आनी पी एच डी केले तर कमीच आसा
ताकाय खूप असा पीएचडी म्हणजे तातुनी पीएचडी असा गव्हर्नमेंट मिनिटर ओके ओके आणि हे रिसर्च मगाच तर खूपच कमी झालं गोयंत तर कमी झालं एक दोन मिनिटले भरगे ओके सर जॉब ऑपॉर्च्युनिटीचो हो विचार करता त्याला खचे जॉब जॉब ऑपॉर्च्युनिटी गोयंत नेट सेट केल्यां खूप अपॉर्च्युनिटी असा नेट सेट केले कॅन्डिडेट सार कमी असा मधले आमकडे खूप असा सध्याक म्हणजे त्यांना कॉलेजीनी असा हायर सेकंडरी स्कूलन असा स्कूलांनी असा आणि पब्लिक लायब्ररी मुवमेंटान असा सेंट्रल लायब्ररी तालुका लायब्ररी डिस्ट्रिक्ट लायब्ररी अशी वेकन्सी असा आणि मला दिसतं की तुम्ही म्हटलं तसे की कराचीत हे भुरगे खूप असतात हे प्रत्येक प्रोफेशन असा की एक असं एक सॅच्युरेशनचा पॉईंट येतं की थंय जॉब कमी असता आणि कॅन्डिडेट चढ असतात पण मला दिसतं ते खयच्या हातून सगळ्या फिल्डात असतात सगळ्या फिल्डात आपली टॅलेंट दाखवून भुरग्यांनी विचारपाक काहीच प्रॉब्लेम ना ओके सर म्हाका तुमकां विचारपाक जाय आसलें की जेन्ना पोस्ट ग्रॅज्युएट तुमी वतात तेन्ना म्हणजे तुमी एक यशस्वी या फिल्डान आसात तर तुम्ही जेन्ना हे क्षेत्र निवडलें किंवा खंयचोय भुरगो जेन्ना हे क्षेत्र निवडटलो तेन्ना खंय कसलो विचार करपाचो की खंयचे क्वॉलिटीज आपल्या कडेन आसात किंवा खंय कित्या खातीर ताणें लायब्ररी सायन्सा घेवपाचें म्हणजे ताजे कडेन बाकीच्या फिल्डा पेक्षा हातून वेगळें पण ताजे कडेन कमीत ते पांच गूण बरे आसपाक जाय एक म्हणल्यार तो लवर ऑफ बुक्स आसपाक जाय स्वता बरो वाचक आसपाक जाय दुसरो लवर ऑफ रिडर आसपाक जाय दुसरो लवर ऑफ स्टाफ आसपाक जाय नॉलेज ऑफ द फिल्ड आसपाक जाय आणि आपुलकीन काम करपी आसपाक जाय ओके बुकांची स्वतः पहिली वाचक असपाक जाय आणि हे असं सर हे आम्ही पहिले की हे सगळं तुम्ही म्हटलं की लायब्ररी म्हणजे इथून स्कोप म्हणजे बाकीचे जसे एक क्षेत्र असं की तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट किती करता हांगा तो काय स्कोप ना कारण हांगा काय अजून समाजात आम्ही इतके मॅच्युअर्ड जाऊ ना की एक प्रायव्हेट लायब्ररी सुरू जाऊची आणि तातून आम्ही वाचले सो प्रायव्हेट लायब्ररीचा काय प्रश्न आहे ना पण ह्या लायब्ररी सायन्सान आयल्या उपरांत ताका लागींची खंयची क्षेत्रां आसात की त्या क्षेत्रांनी तो वचू शकता लायब्ररी सायन्स कोर्स केल्यार खूप फायदा आसा ट्रान्सलेशन करू शकता तो बरं तो वाचक तर लिटररी त्याचं मायंड असतं त्याला जाल्यार तो ट्रान्सलेशन करू शकता ट्रान्सलेशन इंडेक्सिंग करू शकता सगळेच लेखक इंडेक्सिंग करू शकना इंडेक्सिंग याचा अर्थ काय इंडेक्सिंग म्हणजे ते की वर्ड असतात बुकान ते फाटल्या पेजीन लावपाचे आमचे रिसर्च करतल्याक ते फायदा जाता रोखडोच खंय पेजीर खंय टॉपीक डील केला खंयच्या पेजीर खंय तेणी तेजे डिटेल दिला बुकांचे ते टॉपिकाचे okay. ते करपाक एक टेक्नीक असता okay. ती लायब्ररीनांक कोर्स केल्यार कळटा तशें एबस्ट्रॅक्टिंग म्हणल्यार एक तर 10 पानांचो पेपर आर्टिकल आसा तो 2 पानांचो करपाचो okay. हेही त्या फिल्डाक लागून आसा ओके आणि ह्या सगळ्या फिल्डात तुम्ही वेगवेगळे फिल्डात यूज करपाचो आणि टेक्नॉलॉजी येयल्या कारण वेरी फास्ट जाता फक्त तुका कळपाक जाय कशें करपाचें इतलेंच ओके ताका टॅक्नॉलॉजिकल हेल्प खूब मेळटा ओके इवन इंडेक्सिंग करपाक मेळटा ओके सर हांव तुमची सेंट्रल लायब्ररी जेन्ना आयल्लो आनी तुमी म्हाका दाखयले की एक असो कोर्स आसा की जंय तुमी पुस्तकांचे जतन करता खूब पयलींच्या पुस्तकांचे आनी तुमी अशें सांगिल्लें की तो कोर्स खूब रेअर आसा आनी त्या कोर्साक जे भुरगे जाय तितले भुरगे ना त्या कोर्साक कसल्या संदर्भात कोर्स बूक प्रिजर्वेशन कोर्स म्हणटा ताका आमी बूक रिपेर कोर्स तो नॅशनल आर्कायव्स ऑफ इंडिया हो घेता तर 2 भाशेन कोर्स आसा एक तो फूल 1 वर्साचो आणि दुसरो तो 2 महिन्यांचो तर 1 वर्साचो कोर्स करता जाल्यार ग्रॅज्युएशन इज कंपलसरी ग्रॅज्युएशन आणि दुसरो तो शॉर्ट टर्म कोर्स म्हणटा ताका 8 वीक्स प्रोग्राम तो 12 आसल्यार पुरो तातूंत तुका इन डिटेल सायंटिफिकली कसो पेज रिपेर करप पेज कशी सांबाळप ती कशी सांबाळून दवरप फुडली जनरेशनाक ती शिकयता विदाउट युजिंग एनी एक्सिट्स ओके ते समजा वापरल्यानंतर ते खराब जावपाचे खराब जावपाचे ना आणि 50 वर्ष काय झाल्यानंतर रिव्हर्स प्रोसेस असतो तर परतून काढून तर परतून करू मेळटा आणि एक 50 वर्षांनी दिसले पेज पिड्या झाल्या परतून रिपेअर करपाचे ओके तेच करू मेळटा हो कोर्स काय सर नॅशनल आर्कायव्स ऑफ इंडिया न्यू दिल्ली ओके ओके आणि समजा हे जर लायब्ररी सायन्स केल्ल्या भुरगे हांकां जर आर्कायव्सान वचपाक जाय जाल्यार ताकून तो कसो स्कोप आसा त्याने हो कोर्स करपा पडटलो पहिलो ओके आणि नाही साईड बाय साईड खूप बारीक बारीक लॅब्स लॅबोरेटरीज असा लायक शिवा छत्रपती महाराज वास्तू संग्रहालय मुंबई हे तुम्हाला ट्रेन येतात त्यांचे ट्रेनिंग असतं ओके ओके सर जसे आम्ही पहिला की बाकी सगळ्या फिल्डात जसे एम ए कॉमर्स असत आणि खंयचे असत करस्पॉन्डन्स कोर्स करू येतात तसे लायब्ररी सायन्सात करस्पॉन्डन्स कोर्सेस असत लायब्ररी सायन्सात असा फक्त इंदिरा गांधी ओपन नॅशनल युनिव्हर्सिटी तातूनच करपाचो माझे रिकमेंडेशन झाले तो रिकग्नाइज कोर्स असा ऑल ओव्हर इंडिया आणि दुसरी युनिव्हर्सिटीन असा ते ओपन कोर्सेस ते टेरिटोरियल त्यांची एरिया असता ओके ते युनिव्हर्सिटीक ते मार्क दिले असला गो हेच स्टुडंट तुम्ही घेऊपाचे ओके दुसरे स्टुडंटांक तो म्हणजे एलिजिबिलिटी ना स्टेट युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी ओके म्हणजे त्या हातूनच